लोक म्हणत होते पाहायला गेलो विक्रम, कारण ते उतरलं त्याचं नाव विक्रम होत, पाहायला गेलो विक्रम दिसला व्याताळ. लोकसभेचे इलेक्शन आलेत म्हणून पुन्हा 3 लाख कोटीच्या नोटा छापून द्या म्हणे आम्हाला. यांनी नोटा छापून घ्यायच्या काहीतरी वाटायच्या, त्याच्यातून चलन फुगवटा होणार, पण चला इलेक्शन तर निघून जाईल. विचार हा भारतीय जनता पक्षाचा या पद्धतीने एक मोडायचं. जो कोणी आपल्या विरोधात जाईल त्याला लगेच ईडी लावायची, इन्कम टॅक्स, ईडी, पोलीस लावून विरोधकाचा आवाज दाबून टाकायचा. सगळे चॅनल जे आहे त्या मानानं आपले राज्याचे चॅनल मला कायम बरे वाटतात. राष्ट्रीय चॅनलवर काय चाललंय तुम्ही पाहून पहा, सहज अंदाज येईल तुम्हाला. काही नाही, कोणतीही महत्वाची बातमी घटना तुम्हाला दाखवली जाणार जी सरकारच्या विरोधात काही दाखवली जाणार. म्हणजे ते इस्रोचं यान ते उतरत होतं चंद्रावर, तर ते राहिलं बाजूला, ते पाहायला गेले. लोक म्हणत होते पाहायला गेलो विक्रम, कारण ते उतरलं त्याचं नाव विक्रम होतं, पाहायला गेलो विक्रम दिसला व्याताळ. सगळ्या चॅनलची स्थिती अशी. आणि एक सारखं एकच म्हणजे एखादं नाव सांगा बा, कोण कृषी मंत्री सांगता येईल का? मला नाही सांगता येईल खरं सांगतो, कोणी नाही, एकटाच कार्यक्रम आहे. ते सुद्धा फार समाधानी आहे समजू नका. दहशतीचं वातावरण, सगळीकडे दहशतीचं वातावरण. या पद्धतीनं हा देश चाललेला आहे. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला सांगतो, प्रगती प्रगती बोलतात, फक्त खोटं आव आणतायत. रिझर्व्ह बँकचा जो गव्हर्नर होईल तो राजीनामा देत असताना दिसतो, त्याला दबाव सहन होत नाही. परवाची बातमी अशी आहे की लोकसभेचे इलेक्शन आलेत म्हणून पुन्हा 3 लाख कोटीच्या नोटा छापून द्या म्हणे आम्हाला. नोटा छापण्याची एक पद्धत असते, ती किंमत टिकवण्याकरता, रुपयाची किंमत टिकली पाहिजे याच्याकरता एक पद्धत असते, त्या पद्धतीनंच नोटा छापतात. यांनी नोटा छापून घ्यायच्या काहीतरी वाटायच्या, त्याच्यातून चलन फुगवटा होणार, पण चला इलेक्शन तर निघून जाईल. ही बेशिस्त, आर्थिक बेशिस्त ही यापूर्वी या 9 वर्षात झाली ना, आता पुन्हा करण्याचा प्रयत्न करायचा. पूर्णपणे दिशा जी आहे, डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये जशा पद्धतीने देश चालवला होता, ज्या प्रकारच्या योजना त्यावेळेस आणल्या होत्या तशी एकही योजना आणली नाही. उलट देश अधोगतीकडे सगळ्या अर्थानं, लोकशाहीच्या मूल्यांच्या बाबतीत असेल, आर्थिक बाबतीत असेल, सामाजिक बाबतीत असेल, कोणत्याही बाबतीत घसरणीक लागलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. राज्याची काय अवस्था वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. राज्यामध्ये आमचं सरकार होत, ज्या पद्धतीनं काँग्रेस विजयी झाली, आता तुम्हाला सांगतो की काही राज्य आता आहेत, आता जे राज्य आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसच विजयी होणार तुम्हाला नक्की सांगतो. तेलंगणा तर केसीआर तर तेलंगणाचा केसीआर महाराष्ट्रात फिरत होता मध्ये, पंढरपूरला 700-800 गाड्या घेऊन आला होता, माहिती आहे, पाहिलं असाल तुम्ही. तो ज्यावेळेस पंढरपूरला आला केसीआर मुख्यमंत्री, त्याच वेळेस राहुल गांधींची सभा तेलंगणामध्ये होती. साधारण अंदाज होता 1-1.5 लाखाचा. युट्यूबवर आजही पहा कशी सभा आहे, 5 लाखापेक्षा ज्यादा लोक तिथं आले, 5 लाखापेक्षा ज्यादा लोक उत्स्फूर्तपणे तिथं आले. तो केसीआर इकडे फिरत होता, परत इकडे फिरकलाच नाही. हे बदललेल्या वातावरणाचं हे सगळं लक्षण. माननीय राहुलजींनी जो संवाद साधला भारत जोडो मध्ये, 12 राज्यांमध्ये ते गेले, 3,560 किलोमीटरचा प्रवास झाला. कधी ऊन होतं, कधी वारं होतं, कधी पाऊस होता, कधी वादळ होतं, धुळीचं वादळ होतं, पण गडी मात्र चालत होता, चालत होता, चालतानी बोलत होता, संवाद साधत होता. जो बरोबर चालायचा ना तो 5-10 मिनिटं चालायचा, पण नंतर धाप लागली का बोलता येत नसायचा, का बाजूला व्हायचा, मग दुसरा यायचा. पण राहुलजीला काय धाप लागली नाही, काय नाही, ते चालूच आणि बोलणं बी अगदी सहज ते ना. तिने काय योगाचा चमत्कार काय काय सांगता का, त्यांनी जे कायम व्यायाम जो त्यांनी केला होता, ज्या पद्धतीचा होता त्यांचा, त्याचा तो फायदा होता. आणि त्यांनी जनतेनं जो प्रतिसाद दिला त्यामुळं एक ताकद त्यांना मिळत होती.
आणि संदेश दिला बंधुत्वाचा, त्यांनी संदेश दिला लोकशाहीचा, राज्यघटना वाचवण्याचा. महागाई आणि बेरोजगारी हे विषय जे जनतेच्या मनात येऊच नाही म्हणून प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो, ते विषय पुन्हा त्यांनी अजेंड्यावर आणले. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर भारत जोडो कुठं झाली तर महाराष्ट्रामध्ये झाली. हजारोना लोक पहाटे 6 सुरू करत असायचे चालायला राहुलजी, 5 वाजेपासून दोनतर्फा 20-25 हजार लोक असे जमलेले असायचे, भरलेले बरोबर चालण्याकरता. हे होती उत्कर्षा होती, आणखी कोण कोण होत, तू आता कडी तुम्ही 2 दिवस होते, शेगावला आलते तुम्ही, पहाटे चालले का तुम्ही कुणी बरोबर? पहाटे चालत असताना असं असायचं, पहाटे चालताना हेमंत मी योग कांग्रेस त्या टीम मध्ये होता, पहाटे चालत असताना तुम्हाला इतकी गर्दी सुरू व्हायचं ना, तर इतकी तुडातोडी प्रचंड व्हायची, चांगला टिकावं लागत नव्हता, किती तगडा असतो चांगली तब्येत, पहिल्यानं कसं व्हायची. आमच्या 2 ॲम्ब्युलन्स होत्या, 1 ॲम्ब्युलन्स तर जो जखमी होईल त्याला हॉस्पिटल करून ठेवायचं, पाठीमागे नेऊन त्याला टाकून द्यायचं हॉस्पिटल, कितीतरी पडायचे पण चालायचे, आणि हजारानं असे लोक चाललेले. नांदेडची सभा चांगली झाली, शेगावची सभा 1 नंबरची झाली संपूर्ण देशामध्ये. संगमनेरचे 200 कार्यकर्ते होते तिथं त्या मॅनेजमेंट करता सगळी, जिल्ह्यातून इतके लोक आले, इतके कल्पना नाही करत. एखाद्या गावामध्ये एखाद्या कार्यक्रमाकरता एसटी भरायची असेल तर सोपं करे, कोणी म्हणतो दाव आहे, कुणी म्हणतं काय आहे, कुणी म्हणतं पाणी द्यायचंय, कुणी काय, आज नाही शक्य, 1 एसटी भरत नसती. तुला सांगतो गावगावच्या लोकांनी एसट्या स्वतः केल्या आणि भरून आले ते स्वतः. नुसतं जळगावचं उदाहरण मी देतो, जळगावच्या जे जिल्हा आहे तिथल्या गावांनी स्वतः एसट्या केल्या, आणि किती एसट्या जळगाव मधून 367 एसट्या मिळाल्यानंतर आम्हाला माझ्यामधून आम्हाला मिळवून द्या एसट्या, आम्ही पैसे भरतोय. 367 एसट्या नक्त जळगाव जिल्ह्यातून आल्या, अशा सगळ्या जिल्ह्यांमधून आल्या, आणि इतके 28 एकराचं ते ग्राउंड, 1000 लोकांचं स्टेज, आणि प्रचंड उत्साह. तिथं शेगावच्या मंदिरात त्यांनी सुद्धा फार सुंदर असं त्यांचं स्वागत केलं. वारकरी संप्रदायाचे 2000 टाळकरी त्यावेळेस उभे होते दोन्ही बाजून, 2000, आणि हरिनामाचा गजर केला. राहुलजींना मी माहित झालं होतं की वारकरी संप्रदाय याचा अर्थ समतेचा विचार, वारकरी संप्रदाय याचा अर्थ राज्यघटनेत असलेला समतेचा विचार, आणि एक हे सगळं. आणि म्हणून ते दिल्लीला एक बैठक झाली, आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळे काँग्रेसचे प्रमुख होतो, त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त उत्साह कुठं होता तर तो महाराष्ट्रामध्ये होता, कारण महाराष्ट्राला पुरोगामी तत्वज्ञान, समतेचं तत्वज्ञान, काँग्रेसचा विचार, राज्यघटनेचा विचार सगळ्यात चांगला समजतो, कारण इथे संतांचे आणि समाज सुधारकांचा विचार त्यांच्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, त्यांना सगळ्यात जास्त चांगलं समजतं. हे जाहीरपणे बोलले बरं का? ते अनेक वेळा बोलले जाहीरपणे. मग आपल्याला जर तो विचार आपला आहे, आपल्या मातीत येतो, आपल्या अंतकरणात येतो, तर तो जपण्याचं काम आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे. तेव्हा कोणतीही चांगलं काम करत असताना त्रास असतोच. जातीचं नाव घ्या, बाहेर उभं राहा, 550 लगेच जमते. धर्माचं नाव घ्या, 100-200 लगेच जमते, अडचण येत नाही त्याला. परंतु आपण जर म्हणलं का सगळे समाज, सगळे हे, सगळ्या जाती धर्म आपण एकत्र मिरवणूक काढू, तर थोडं कठीण जात असत. म्हणजे सोपी गोष्ट ती आहे, अवघड ही आहे.